नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मतदान यादीमधून आपले नाव कसे शोधावे। मतदान यादीमधून नाव शोधण्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझर किंवा गुगलमध्ये जाऊन टाईप करायचं आहे वोटर सर्च किंवा सर्च वोटर सर्च इंजिन, दोन्ही तिन्हीपैकी काहीही तुम्ही टाईप करा, वोटर सर्च येईल अशा पद्धतीने डिस्प्लेवर तुम्हाला दिसेल चीफ इलेक्ट्रॉल ऑफिसर महाराष्ट्र। त्यामध्ये मग आपल्याला शोधावं लागेल नेम वाईज घ्यायचं आहे की आय डी वाईज घ्यायचं आहे। जर आपल्याकडे आय डी असेल, वोटर आय डी असेल, तर त्याप्रमाणे आपण शोधू शकतो। मी इथं नेम वाईज सिलेक्ट केलं मित्रांनो। तर नेम वाईज घेतल्यानंतर आपण आपला जिल्हा निवडायचा आहे यादीमधून, त्यानंतर आपलं नाव टाका फर्स्ट नेम, त्यानंतर आडनाव म्हणजेच लास्ट नेम, आणि त्यानंतर आपल्या वडिलांचं नाव किंवा महिला असतील तर पतीचं नाव, त्यानंतर दिलेल्या कॅप्चामध्ये बेरीज वजाबाकी जी काही क्रिया दिली असेल ती कंप्लीट करा आणि शोधा। आता पहा मित्रांनो, या ठिकाणी नो रेकॉर्ड्स फाउंड असं दिलेलं आहे। याचा अर्थ असा होतो की आपण टाईप केलेल्या नावामध्ये काहीतरी गडबड आहे, म्हणजेच स्पेलिंग मिस्टेक आहे, कधी ए ई असं काहीतरी बदललं जातं किंवा आपलं वोटर लिस्टमध्ये चुकीचं टाईप केलं जातं, त्यामुळं आपल्याला ते नाव सापडत नाही, म्हणून नो रेकॉर्ड्स असं देतं। परत एकदा ट्राय करूया, बघूया काही स्पेलिंग मिस्टेक झाली का। परत पाहिलं मित्रांनो, परत एकदा नो रेकॉर्ड्स असं देतं। आता पाहूया आपण आय डी वाईज। आता आय डीचा नंबर टाका, जो काही तुमचा आय डीचा नंबर असेल, एन जे न, यू न, जी बी न, असं काय वेगवेगळ्या पद्धतीनं असतं, काही अक्षरं असतात आणि काही अंक असतात, ते टाका। हे पहा, लागलीच इथं आलेलं आहे, माझं नाव आलेलं आहे। त्यानंतर पुढं पोलिंग स्टेशन म्हणजे नेमकं आपण मतदान कुठं करायचं याच्या सहित इथं माहिती दिलेली असते मित्रांनो। पुढं फॅमिली दिलेला आहे, त्या फॅमिलीला क्लिक केलं तर आपल्या कुटुंबात असलेल्या नावांची लिस्ट देखील आपल्याला सर्वांची पाहायला मिळेल, आणि पी डी एफ असं दिलं आहे ते जर टच केलं तर त्या भागाची पूर्ण यादी आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, पहिल्यांदा इथं मतदार संघाचा क्रमांक, त्यानंतर यादी क्रमांक, आणि मग आपला यादीतील अनुक्रमांक।